दिव्यांगांची पहिली वहिली पतसंस्था शिरूर तालुक्यात सुरू झाली. सर्वांनी कौतुकही केले. परंतु काही वर्षातच तिच्यात भ्रष्टाचार झाल्याचे काही सभासदांच्या लक्षात आल्याने ऐन निवडणूक लागताच भ्रष्टाचाराचे आरोप करत प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना पुणे, जिल्हाध्यक्ष शरद जाधव, महिला जिल्हाध्यक्षा अनिता कदम, तालुकाध्यक्ष कुंडलिक वायकुळे, तालुका महिला अध्यक्षा ज्योती हिवरे यांनी तालुका सहाय्यक निबंधक कार्यालय आवारात आमरण उपोषण सुरू केले. त्यासाठी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव व महिला प्रदेशाध्यक्ष सुरेखा ढवळे यांनी उपोषण स्थळी भेट देत शिरूरचे सहाय्यक निबंधक एस कुंभार यांच्यासमोर पतसंस्थेच्या अनेक तक्रारी मांडत दोषींवर कडक कारवाई व्हावी यासाठी आंदोलन केले. त्यास सहाय्यक निबंधक यांनी उत्तर देत दिनांक 11 एप्रिल 2023 पर्यंत ऑडिट करून जर यात भ्रष्टाचार झालेला आढळला तर दोषींवर नियमांनुसार कायदेशीर कारवाई करणार असल्याचे लेखी पत्र दिल्याने उपोषणकर्त्यांनी नारळ पाणी पिऊन उपोषण सोडले. यावेळी दिव्यांग सेल माहिती अधिकार समितीचे राज्य सचिव सागर सारंगधर, नारायण नवले, संभाजी नवले आदी पदाधिकारी व तालुक्यातील अनेक दिव्यांग बांधव उपस्थित होते. नेमके काय म्हणालेत यावेळी उपोषणकर्ते व सहाय्यक निबंधक याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी, पाहुयात. अशी कोरी पुस्तक आहे, असा गोर गरीब आम्ही लोकांचा पैसा लाटलेला आहे. आणि पुस्तकं घ्या उघडण्यासाठी खातेदाराचे पैसे रकमा घेतल्या सर, एकाही पुस्तकावर लिहिलेलं नाही. बघा मी सगळी पुस्तकं ओपन करून दाखव. बघा एकाही पुस्तकावर एक अंक लिहिलेलं नाही. खाते उघडतात, पैसे टाका म्हणले आम्ही एफडी करतो पण ते अकाउंट केलं त्याचं सर्टिफिकेट नाही, पावती नाही, आजपर्यंत आम्हाला काहीच मिळालं. बँकेचं पुस्तक मिळालं का? काहीच नाही. कुणाचे पैसे जमा केले? निंबाळकर. कोण निंबाळकर? निंबाळकरांनी त्यांनी अकाउंट नंबर पाठवला का आम्हाला? आज सर्व दिव्यांगांच्या मागण्यांसाठी माझ्याकडे त्यांचे अर्ज तरतूद झाले होते, त्यासाठी मी अपरोक्ष उपोषणाला बसलो होतो. पण निबंधक साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की सोमवारपर्यंत मी तुमचं ऑडिट करून दोषी सापडणार आहेत त्यांच्यावर मी कठोर कारवाई करेन. आणि जर त्यांनी कारवाई नाही केली तर मी परत मंगळवारी उपोषणाला बसेन असं त्यांना विचार देतो. आणि आजचं आंदोलन मी उपोषण सोडत आहे. निबंधक साहेबांनी या ठिकाणी प्रहार क्रांती सहकारी पतसंस्थेचं, ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या बाबत ज्यामध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून जिल्हाध्यक्ष शरद जाधव व त्यांना दुसऱ्या अनिता पाटील आणि त्यांना सर्व तालुक्यातील त्यांच्या बांधवांनी साथ दिलेली आहे. आणि हे उपोषण आज ज्या कारणासाठी त्यांनी सुरू केलेलं आहे त्या कारणामध्ये पहिले संस्थेचं लेखापरीक्षण झालेलं नाही आणि संस्थेमध्ये त्रयस्थ व्यक्ती काम करतील महेंद्र निंबाळकर याबाबत त्यांनी मुख्य त्यांच्या उपोषणाचा हेतू होता. आणि त्यामध्ये त्यांनी जमा केलेले जे पिकमी ठेवचे पैसे आहेत ते संस्थेमध्ये जमा करत नाहीत आणि त्याच्या पावत्या दिल्या जात नाहीत याबद्दल तालुक्यातील पतसंस्थेच्या सर्व सभासदांनी इथं आज उपोषण सुरू केलेलं आहे. याबाबत या अगोदर माझ्याकडे जे त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी काही पत्र दिलेली होती सभासदांनी त्याबाबत हे लेखापरीक्षण करण्यासाठी संस्थेचा अधिकार आहे म्हणून संस्थेनं लेखापरीक्षक नेमून लेखापरीक्षण करून घ्यावं असं सांगण्यात आलेलं होतं. ते संस्थेनं ते केलेलं नाही आणि ते केलेलं नसल्यामुळे लेखापरीक्षण त्यांना दुसऱ्या एका पॅनलवरच्या लेखापरीक्षणासाठी त्यांना लेखापरीक्षकाची नेमणूक करून दिली आणि त्या लेखापरीक्षकाशी त्यांनी दप्तर दिलेलं नाही किंवा दप्तरावरती ज्या संचालकांनी सह्या करून द्यायच्या होत्या त्या सह्या करून दिलेल्या नाहीत. त्यामुळे संस्थेचं लेखापरीक्षण आज अखेर झालेलं नाही आणि लेखापरीक्षण न झाल्यामुळं संस्थेमध्ये गैरव्यवहार झालेला आहे आणि सभासदांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे. हे आज शरद जाधव यांनी उपोषणाच्या माध्यमातून माझ्या निदर्शनास आणून दिलेलं आहे आणि याबाबत लेखापरीक्षण पूर्ण करून त्याच्यावरती दोषी असणाऱ्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी मी त्यांना 11 4 23 पर्यंत सकाळी 6:30 त्यांना मुदत दिलेली आहे. लेखापरीक्षण पूर्ण करून त्यांनी आमच्या कार्यालयाकडे सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे अहवाल सादर करतील आणि त्याच्यावरती दोषी असणाऱ्या व्यक्तीवर तत्काळ कारवाई करण्यात येईल. याबद्दल त्याच दिवशी कारवाई करण्यात येईल असं त्यांना सांगून त्यांचं आज उपोषण.